ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई विना परवाना बेकायदेशीरित्या दारूचा गुत्ता चालवत असलेल्या हॉटेलवर छापा टाकून मालकासह तीन जण ताब्यात दिनांक पाच फेब्रुवारी रोजी लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांना गुप्त खबरामार्फत माहिती मिळाली की लोणी खुर्द ते निर्मळ पिंपरी रोड लगत लोणी खुर्द शिवारात हॉटेल गारवा येथे एक किसम विना परवाना बेकायदेशीरित्या स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देत व दारूची विक्री करत असे या खात्रीशीर माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन बी सूर्यवंशी पोलीस नाईक संपत जायबाई पोलीस नाईक आप्पासाहेब तमनर पोलीस नाईक दीपक रोकडे चालक कैलास भिंगारदिवे यांनी सुमारे रात्री दहाच्या दरम्यान छापा टाकला असता हॉटेल मालक शुभम सुनील वय वर्ष चोवीस राहणार लोणी खुर्द हा विना परवाना दारूचा गुत्ता चालवताना मिळून आला तसेच नंदकिशोर सखाराम वय वर्ष बेचाळीस राहणार लोणी खुर्द रमेश आबासाहेब भुसाळ वय वर्ष चौतीस राहणार निर्मळ पिंपरी संजय कुशीनाथ आहेर वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार सादतपूर रोड लोणी खुर्द हे हॉटेल गारवामध्ये अंमली पदार्थाचे सेवन करून मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करताना मिळून आले पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ वडवणे यांच्या फिर्यादीवरून वरील विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणावीस एकोणपन्नासचे चे कलम अडुसष्ट पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदर कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे आले आहेत ब्युरो रिपोर्ट व्हिजन प्लस न्यूज लोणी